व्यासपीठाच्या शंकराचार्यांच्या वक्तव्याचा निषेध करण्यात आला. कोल्हापूरचे शंकराचार्य यांनी पुणे या ठिकाणी पुन्हा एकदा आपले अकलेचे तारे तोडलेले. या ठिकाणी पुन्हा जातीय व्यवस्था लागू झाली पाहिजे आणि याचं महत्त्व सांगत असताना आरक्षण बंद झालं पाहिजे, त्याचबरोबर स्त्रियांनाही शूद्र मानलेलं आहे, अशा पद्धतीचं पुन्हा एकदा संविधानाच्या विरुद्ध आणि ज्या कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांनी जातीय अंतिलढा अस्पृश्यता नष्ट करण्यासाठी जो प्रयत्न केला म्हणून ज्या कोल्हापूरकडे पुरोगामी विचारची नगरी म्हणून पाहिली जाते, या नगरीत असल्या बाबी खपवून घेतल्या जाणार नाही. म्हणून कोल्हापुरातील सर्व विचाराच्या लोकांनी एकत्र येऊन आज व्यापक बैठक घेतली आणि यामध्ये जोपर्यंत हा शंकराचार्य माफी मागत नाही तोपर्यंत त्या शंकराचार्यांच्या विरुद्ध हे आंदोलन थांबणार नाही. शासनानेही संविधानाच्या विरुद्ध शंकराचार्यांनी भूमिका घेतल्यामुळं तातडीनं त्यांच्यावर FIR दाखल करावा यासाठी सुद्धा आम्ही उद्या व्यापक शिष्टमंडळ या ठिकाणी जिल्हा पोलीस प्रमुख यांना भेटणार आहोत, त्यानंतर कलेक्टरनाही भेटणार आहोत